आज आपण मक्यापासून बनणारी कॉर्न बाकरवडी कशी करायची ते बघणार आहोत. प्रथम आपण मिक्सरमध्ये एक वाटी मक्याचे दाणे घ्यायचे स्वच्छ धुऊन. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि नंतर पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर घ्यायचं आहे आणि जी आपण पेस्ट बनवली ना ती त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि घातलेली पेस्ट व्यवस्थित घट्ट होईपर्यंत वाफवून घ्यायची. आता आपण हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची, त्याच्यात 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1/2 टीस्पून जिरे, थोडासा कढीपत्ता, थोडीशी चवीनुसार साखर घालायची, नुसार मीठ घालायचं आणि आमचूर पावडर 1/2 टीस्पून घालायची आणि आलं घालायचं थोडंसं. 1/2 वाटी खवलेलं नारळ आणि सगळं मिश्रण आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. लग्नासाठी तयार केलेलं हे हिरवं वाटण आपण बाजूला ठेवूया. आता आपण कव्हरचे साहित्य बघणार आहोत. 1/2 वाटी मक्याचं पीठ घ्यायचं आहे, 1/2 वाटी मैदा घ्यायचा आहे, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आणि थोडा ओवा घालायचा 1/2 टीस्पून, थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याचा घट्ट असा गोळा बनवायचा. जास्त पातळ नाही बनवायचं आणि हे आपण बाजूला ठेवूया. नंतर मिक्सरमध्ये 2 चमचे तीळ घ्यायचे आणि 1/2 टीस्पून बडीशेप घ्यायची आणि हे थोडं मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि हे मक्याचे दाण्याचं सारण जे आहे ते थोडं वाफवून झालं की त्याच्यामध्ये आपण तीळ आणि बडीशेप मिक्सरमधली बारीक केलेली घालायची आणि जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं आहे मिक्सरमध्ये ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर थंड करायला ठेवायचं आहे. जे आपण मक्याचं पिठाचा डो बनवला आहे त्याचे आपण 2 सारखे भाग करून घ्यायचे आणि मग त्याची पोळी लाटून घ्यायची. आणि हे जे सारण आपण बनवलं आहे थंड केलेलं, सारणाचे 2 भाग करून घ्यायचे आणि ते त्याच्यावर सारखं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आणि थोडेसे वरतून त्याच्यात तीळ घालायचे. आणि पोळीचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा. आणि नंतर त्याचे 1 सारखे काप करून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. नंतर हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्याला. अशा सगळ्या बाकरवड्या प्रेस करून घ्यायच्या. नंतर मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायच्या. त्याची चव पण सुंदर येते, वास पण तळताना खूप छान येतो. क्रिस्पी आणि टेस्टी आपली बाकरवडी तयार आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.